जिथे गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा। आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिस साठी प्राइम लोकेशनला जागा शोधताय, सदरची जागा प्राइम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। म्हसवड शहरात कोरोनाचा अक्षरशः भडका उडाला असून आजवर शहरातील शेकडो जणांना या संसर्गाची लागण झालेली आहे, तर अनेकांना या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागल्याचे चित्र आहे। त्यामुळे म्हसवड शहरात कोरोनाची एक मोठी दहशत निर्माण झाली असून ही दहशत मोडीत काढण्याचे शिवधनुष्य म्हसवड येथील डॉक्टर राजेंद्र खाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लीलया पेललं आहे। डॉक्टर राजेंद्र खाडे यांनी म्हसवड शहरातील कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागू नये याकरिता आपले सहकारी डॉक्टर प्रमोद गावडे व डॉक्टर गवळी यांना सोबत घेऊन म्हसवड शहरातील आपल्या जय भगवान हॉस्पिटल येथेच कोरोनाचे खाजगी रुग्णालय सुरू केलं आहे। आजवर या रुग्णालयामुळे शहरातील जवळपास 10 जणांना आपले जीव वाचवण्यात यश आले, त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांसाठी जय भगवान हॉस्पिटल हे एका प्रकारे आधारवड ठरले। या ठिकाणी असलेले तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफ यामुळे आजवर अनेक रुग्णांना येथे कोरोनामुक्ती मिळाली आहे। तर सदरचे हे हॉस्पिटल जरी खाजगी असले तरी या ठिकाणी रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मोठा डिस्काउंटही दिला जात असल्याचे येथील डॉक्टर सांगतात। या रुग्णालयामुळे शहर व परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळाला असून सदरचे हे रुग्णालय शासकीय नियमाप्रमाणे चालवले जात असल्याचं सांगितलं जाते। मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे, जय भगवान कोविड सेंटर या ठिकाणी फुल टाइमर फिजिशियन म्हणून काम करतो आहे। खरं पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या हा परिसर म्हणजे सातारा असू दे, सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, कराड असू दे किंवा अकलूज असू दे, प्रत्येक कुठल्याही मोठ्या शहरापासून 60 ते 70 किलोमीटर ते असणाऱ्या ह्या परिसरामध्ये अचानक गेल्या 2 महिन्यामध्ये कोविडच्या रुग्णांची, कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली। मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना ह्या परिसरातील लोकांना कुठंसुद्धा ऑक्सिजनचे बेड्स किंवा कोविडच्या रुग्णांसाठी मिळणारी सुविधा उपलब्ध होत नव्हती। या ठिकाणी आमचे सहकारी मित्र डॉक्टर राजेंद्र खाडे, संचालक जय भगवान हॉस्पिटल, यांनी अतिशय परिश्रमातून प्रशासनाने दिलेल्या प्रशासनाने त्यांना साथ घातली, हाक दिली की बाबा तुम्ही कोविड सेंटर चालू करावं, त्याप्रमाणे खाजगी स्वरूपामध्ये या ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं आणि गेल्या जवळजवळ 20-25 दिवसांमध्ये ह्या म्हसवड परिसरातील तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मध्यमवर्गीय लोक, मध्यम वयाचे लोक असतील, ह्या सर्वांना जवळजवळ 20 ते 25 लोकांचे, अतिगंभीर लोकांचे जीव वाचवण्यामध्ये ह्या कोविड सेंटरमध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। आणि यापुढेही जरी हे सेंटर खाजगी असलं तरी आम्हाला ज्या ज्या सुविधा माफक दरामध्ये शक्य आहे त्या देऊन आम्ही म्हसवड परिसरातील या माणदेशातील नागरिकांना, रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे। त्या रुग्णसेवांचा नागरिकांनी चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि आपण आपल्याला जी लक्षणं असतील, लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब आमच्या कोविड सेंटरशी संपर्क करावा किंवा गावपातळीवरती तिथं असणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, हेल्थ वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर आपली कोविडची तपासणी करून घ्यावी, हे मी या ठिकाणी आमच्या जय भगवानच्या टीमच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करतो। महेश कांबळे, 7 स्टार न्यूज, म्हसवड।